तर आशिष शेलार असं म्हणतात की इंडिया आघाडीला आता जी झरझर लागली, नितीश कुमार बाहेर गेले किंवा ममता बॅनर्जी देखील इंडिया आघाडीतून बाहेर गेले, तर या सगळ्याला उद्धव ठाकरे यांच्या उभारता गटाचा कुठेतरी पायभूत जबाबदार आहे असं म्हणतात. असं आहे की एक मराठीमध्ये म्हण आहे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही अशी एक म्हण आहे. आणि मला असं वाटतं की ही म्हण भारतीय जनता पार्टीला तंतोतंत लागू पडते. खूप मोठ्या साधन सुचितेच्या गप्पा मारायच्या, खूप मोठ्या तत्वाच्या गप्पा मारायच्या, खूप मोठ्या आम्ही पार्टी विथ डिफरन्स म्हणजे सगळ्या पक्षांपेक्षा आमचाच पक्ष कसा वेगळा हे सांगायचं, त्याचबरोबर सिद्धांताच्या गोष्टी करायच्या, तत्वाच्या गोष्टी करायच्या, आम्हाला सत्तेचा कधीच मोह नव्हता अशा प्रकारची बिरुदावली मिळवायची. आणि ज्या नितीश कुमारांनी गेले वर्ष दीड वर्ष भारतीय जनता पार्टीची अक्षरशः लखतर वेशीवर टांगली, भारतीय जनता पार्टीला जितकं म्हणून त्यांनी उघडं नागडं करायचं तेवढं केलं, परंतु भारतीय जनता पार्टी ही सत्तेकरता किती हपापलेली पार्टी आहे त्याचा पुन्हा एकदा अनुभव संपूर्ण देशाला आला. आणि म्हणून त्या सत्तेकरता नितीश कुमारांच्या बरोबर भारतीय जनता पार्टी गेली. त्यामुळे उठसूट उद्धव साहेबांच्यावर बोलून आपलं कापलेलं नाक हे लोकांना दिसणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही. एवढंच फक्त याबाबतीत बोलेन. मी याबाबतीत न बोलण्याचा निर्णय घेतला होता, परंतु तुम्ही आता आलात म्हणून सांगतो की मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोडग्या कोडग्या लाज नाही आणि कालचं बोलणं आज नाही हे भारतीय जनता पार्टी इतकं उत्तम उदाहरण दुसरा कुठला पक्ष असेल असं मला वाटत नाही. मराठा समाजाच्या आरक्षणावरती मुख्यमंत्र्यांनी अध्यादेश काढून काढला, त्याच्यानंतर आता त्याच्यावरती शंका घेतल्या जातात किंवा छगन भुजबळांकडून देखील विरोध केला जातोय. नारायण राणे यांनी देखील या गोष्टीला आक्षेप घेतला. असं आहे की मनोज जरांगे पाटलांना मी मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोट्यावधी मराठा समाजानं त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं, कुठल्याही प्रकारचा शंका संशय न घेता जे काम केलं त्याबद्दल सुद्धा मी त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना आज जे काही त्यांच्या प्रयत्नांना यश आले ते यश आता सत्यामध्ये उतरलं पाहिजे आणि ते सत्यामध्ये उतरावं याची आम्ही वाट बघतोय. त्याचबरोबर ओबीसी मध्ये कुठेही आम्ही धक्का न लावता सरसकट सगळ्या मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ असं जे सरकार सांगतंय आणि आमची देखील मागणी तीच आहे की तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा. की सगळ्या मराठा समाजाला आरक्षण आम्ही देऊ असं जे सरकार सांगतंय आणि आमची देखील मागणी तीच आहे की तुम्ही कसं द्यायचं हे तुम्ही ठरवा. ईडब्ल्यूएस मध्ये 10% वाढ करून कुठल्याही समाजाचं आरक्षण न घेता तुम्ही आरक्षण जर ते दिलं तर कुठल्याही समाजामध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत, वाद होणार नाहीत. ऑलरेडी ईडब्ल्यूएस अंतर्गत केंद्र सरकारनं 10% वाढीव आरक्षण दिलेलंच आहे, त्याच्यामध्ये 10% त्यांनी वाढीव द्यावं. म्हणजे 50%च्या आतमध्ये ज्यांना ज्यांना आरक्षण दिलंय त्याला हात लावण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही. त्यामुळं ओबीसी समाज देखील अस्वस्थ होणार नाही आणि मराठा समाजाचं सुद्धा त्या ठिकाणी मागणी पूर्ण होईल अशा पद्धतीनं सरकारनं त्या ठिकाणी काम करावं ही भूमिका मी सभागृहात मांडली. त्या भूमिकेशी मी आज ठाम आहे. त्यामुळे इतर कोण काय बोलतायत, भुजबळ काय बोलतायत किंवा राणे काय बोलतायत याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही. सर, सरसकट हा जो शब्द आहे त्या शब्दामुळे कोकणातील मराठा समाज संभ्रमात आहे आणि त्यांनी मध्ये विरोधाची देखील भूमिका घेतली होती. तुम्हाला काय वाटतं की ह्या आरक्षणाचा ह्या ज्या जाती बदलण्याची जी भीती वाटते ह्या लोकांना, तर त्याच्यावरती तुम्ही काय सांगता? सरसकट ह्याच्यामध्ये जात कशी बदलली जाईल? सरसकट जात कशी बदलली जाईल? सरसकट ह्याचा अर्थ कुणबी प्रमाणपत्र नाही. कुणबी प्रमाणपत्र हा विषय वेगळा आहे, कुणबी समाजाचं प्रमाणपत्र घेणं हा विषय वेगळा आहे आणि सरसकट हा विषय वेगळा आहे. त्यामुळं कुणबी प्रमाणपत्र घेणं न घेणं हा ज्याच्या त्याच्या मर्जीचा भाग आहे, परंतु ज्यांनी घेतलं त्यांना कशातून आरक्षण मिळवावं ते त्यांनी मिळवावं, परंतु उरलेल्याला देखील आरक्षण दिलं जावं त्याला सरसकट म्हणतात, त्याला कुणबी प्रमाणपत्राचं आरक्षण म्हणत नाही. त्यामुळं सरसकट या शब्दाची व्याख्या निराळी आहे. हा कायदा बनेल असं तुम्हाला वाटतं का? तुमच्या 40 वर्षाचा अनुभव आहे,
मी अपेक्षा करतो किंवा मी विश्वास बाळगतो की मुख्यमंत्री पुन्हा 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 शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून बोलतायत, त्यार्थी हे आरक्षण मिळावं एवढ्याच माझ्या सदिच्छा राहतील. फक्त मी मागच्या वेळेला जे सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पायाला हात लावून शपथ घेतली ती भावनेच्या आधी घेतली की त्यांच्याकडे नक्की कुठला उपाय आहे याचं उत्तर त्यांनी द्यायचं आहे. काही लोक त्यांना पुढे करून या संदर्भामध्ये स्वतः मात्र कुठच्या कुठे मागे राहतायत का, माझा राहतायत असा आरोप नाही, राहतायत का, अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ नये एवढंच मी अपेक्षा व्यक्त करेन. यापेक्षा या विषयावर मी जास्त भाष्य करणार नाही.